आज महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध विभागाच्या माध्यमातून आपल्या इथे ब्लड बँकेच्या संदर्भात त्याचप्रमाणे पीपी किट्स किंवा N95 मास्क याच्या उपलब्धतेच्या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे. पुढचे 8 ते 10 दिवस पुरेल एवढंच रक्त आज मुंबई असेल किंवा इतर विभागामध्ये उपलब्ध आहे अशा प्रकारची माहिती त्यानिमित्तानं मिळाली. खऱ्या अर्थानं आज वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी थॅलेसिमिया असेल, COVID-19 काही पेशंटसाठी असेल, डिलिव्हरीच्या काही पेशंटसाठी असेल, काही इतर काही बाबीसाठी प्रामुख्यानं हा रक्त हे गरजेचं त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे या निमित्तानं माझं महाराष्ट्रातील जनतेला विनंती राहील, आव्हान राहील की पुढच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या माध्यमातून ब्लड डोनेशन्स कॅम्प अनेक सामाजिक संस्थांनी आयोजित करावे. जिल्हा स्तरावर असतील, तालुका स्तरावर असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, PSCs असतील किंवा वेगवेगळ्या संस्था असतील यांच्या माध्यमातून सुद्धा पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करून डोनरला त्या ठिकाणी आणून रक्ताचा पुरवठा जास्तीत जास्त राज्यामध्ये कसा राहील याची काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं अशा प्रकारची विनंतीसुद्धा मी आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं करतो.